आपण फर्स्ट पर्सनॅलिटी बघितली होती, पर्सनॅलिटी हा पॉइंट बघितला होता. नेक्स्ट त्याच्यामध्ये थेअरीज ऑफ पर्सनॅलिटी झालं होतं, फ्रॉडियन थेअरी झालेली आपली. आता न्यू फ्रॉडियन पर्सनॅलिटी थेअरी बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये सोशल रिलेशनशिप आर फंडामेंटल टू द फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. आता ह्याच्यामध्ये तीन बिलीफ आहेत. हॅरी स्टॅकचं बिलीव आहे की दॅट पीपल कॉन्स्टंटली ट्राय टू डेव्हलप सिग्निफिकंट अँड रिवॉल्विंग रिलेशनशिप विथ अदर्स. ही एम्फसाइज ऑन द इंडिव्हिज्युअल्स एफर्ट्स टू रिड्यूस टेन्शन सच एज एन्झायटी. आता हॅरी जे म्हणणं होतं तर त्याच्यामध्ये त्याचं असं होतं की लोक त्यांची एन्झायटी किंवा टेन्शन ओव्हरकम करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जसं शॉपिंग असेल किंवा मोबाईल आहे. म्हणजे आता लॉकडाऊनमध्ये बरेच जण मोबाईलवर गेम खेळत होते किंवा वेब सिरीज बघत होते, तर त्या टाईपचे एक सायकोलॉजी किंवा पर्सनॅलिटी बघायला मिळते. त्याच्यानंतर अल्फ्रेड वॉज ऑफ द ओपिनियन दॅट ह्युमन बिईंग्स ट्राय टू अचीव व्हेरियस रिलेशनल गोल्स विच ही हेल्ड इट एज स्टाईल ऑफ लाईफ. ही ऑल्सो एम ॲट इंडिव्हिज्युअल्स एफर्ट्स टू ओव्हरकम फिलिंग्स ऑफ इन्फेरियॉरिटी बाय परफेक्टिंग हिमसेल्फ अँड स्ट्रीविंग सुपेरियॉरिटी. आता अल्फ्रेडचं म्हणणं असं होतं की ह्युमन बिईंग जे आहेत तर ते इन्फेरियर, म्हणजे जो कॉम्प्लेक्स असतो, तर तो घालवण्यासाठी स्वतःला खूप जास्त परफेक्ट करत असतात, स्वतःला कम्पेअर करत असतात खूप जास्त. आणि त्याच्यामुळे त्यांच्यापेक्षा जर कोणी वीक पर्सन असेल तर तेव्हा ते काय करतात की तेव्हा डॉमिनेटिंग कॅरेक्टरिस्टिक त्यांचं बघायला मिळतं. नेक्स्ट आहे कॅरन हॉर्नी फेल दॅट द मेन ड्राईव्ह ऑफ मॅन वॉज टू कोप अप विथ एन्झायटी. She focused on the parent-child relationship where she studied about how people make efforts to overcome feeling of anxiety on the basis of approach of individuals towards dealing with feelings of anxiety. People were classified into three personality groups. Karen ne teen classification kele tar tyacha madhe ata je ॲटिट्यूड आहे पर्सनचं किंवा एन्झायटी आहे तर ती ओव्हरकम कशी केली जाते, तर त्यांचं बिहेवियर कसं असतं, तर पहिला टाईप आहे कम्प्लेंट टाईप ऑफ इंडिव्हिज्युअल, दॅट इज सी टाईप. द कम्प्लेंट इंडिव्हिज्युअल्स आर दोज हु विश टू बी इन्व्हॉल्व इन ग्रुप ऍक्टिव्हिटीज. दे डिझायर टू बी लव्ह, वॉन्टेड, ॲडमायर अँड ॲप्रिसिएटेड. Complaint people are likely to gravitate towards name brand products. आता कस्टमरच्या टाईप्स मध्ये जर बघितलं तर काही कस्टमर जे असतात तर ते ब्रँडेड प्रॉडक्टच हवंय म्हणून सांगतात. ठीक आहे, म्हणजे कुठलंही गोष्ट असेल, साधा पेन जरी घ्यायला गेले तरी ब्रँडेड द्या. ठीक आहे, तर ह्या टाईपचे जे कस्टमर आहेत तर ते कम्प्लेंट टाईप इंडिव्हिज्युअल्स मध्ये येतात की त्यांना ब्रँडेड प्रोडक्ट हवे असतात. नेक्स्ट अग्रेसिव्ह इंडिव्हिज्युअल, दॅट इज टाईप ए. दे आर दोज हु मूव अगेन्स्ट अदर्स अँड ट्राय टू अचीव सक्सेस, प्रेस्टिज अँड ऍडमिरेशन. दे वॉन्ट टू सक्सेसफुल अँड पॉवरफुल. दे डिझायर टू एक्सेल अँड सी अदर्स ऍज कॉम्पिटिटर्स. आता बाकीच्याकडे म्हणजे सक्सेस आणि पॉवर या दोन गोष्टी या लोकांना हव्या असतात, आणि बाकीच्याकडे कॉम्पिटिशन म्हणून बघितलं जातं त्यांच्याकडून. तर साधारण यांचं बिहेवियर असं असतं की जर समजा त्यांनी फिटनेस, त्यांचे हेल्थ जी आहे तर ती हेल्थ कडे लक्ष द्यायचं ठरवलं किंवा बॉडी बिल्ड करायची ठरवली, तर ते लगेच
जिम जॉईन करणार, प्रोटीन किंवा सप्लिमेंट्स जे आहेत, तर या सगळ्या गोष्टी करायला लागणार, कारण ते हेल्थ फ्रीक बनतील लगेचच. नेक्स्ट आहे डिटॅच इंडिव्हिज्युअल, दॅट इज टाईप डी. दे आर दोज इंडिव्हिज्युअल हु मूव अवे फ्रॉम अदर्स. दे क्रिएट इमोशनल डिस्टन्स बिटवीन देम अँड अदर्स. दे प्रेफर इंडिपेंडन्स, फ्रीडम, सेल्फ रिलायन्स, सेल्फ सफिशियन्सी अँड फ्रीडम फ्रॉम ऑब्लिगेशन. डिटॅच पीपल जे आहे तर त्यांना इमोशनल बॉन्डिंग आवडत नाही, ते कम्प्लिटली इंडिपेंडेंट असतात, त्यांचे चॉईसेस खूप स्पेसिफिक बघायला मिळतात आपल्याला, की एखादा प्रोडक्ट ही गोष्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी सोप असेल तरी स्पेसिफिक कंपनीचाच सोप किंवा स्पेसिफिक ब्रँडचाच सोप, किंवा एखादी गोष्ट हवी असेल तर ती नसेल तर ती नको, किंवा मग त्याच्यात जर दुसरा ऑप्शन असेल तर तो तेवढाच. ते ह्या कस्टमरला आपण प्रेडिक्ट नाही करू शकत ह्यांचं बिहेवियर. नेक्स्ट आहे ट्रेट थेअरी अँड पर्सनॅलिटी ट्रेट. ट्रेट इज डिस्टिंग्विशिंग रिलेटिव्हली इंड्युरिंग वे इन विच अँड इंडिव्हिज्युअल इज डिफरंट फ्रॉम अदर्स. द ट्रेट थेअरी इज क्वांटिटेटिव्ह इन नेचर अँड फोकस ऑन द मेजरमेंट ऑफ सर्टन स्पेसिफिक ट्रेट्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. द ट्रेट थेअरी मेक यूज ऑफ पर्सनॅलिटी टेस्ट स्केल्स इन्व्हेंटरीज टू आयडेंटिफाय अँड मेजर इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन टर्म्स ऑफ स्पेसिफिक ट्रेट्स. ट्रेट थेअरी मध्ये आता कस्टमरचा ऍक्सेप्टन्स असेल किंवा इंडिव्हिज्युअल प्रेफरन्सेस जे आहेत तर ते अनालाइज केले जातात. तर त्याच्यामध्ये पण आता तीन बायफर्गेशन केलेत त्यांनी, कन्झ्युमर इनोव्हेटिव्हनेस, कन्झ्युमर मटेरियलिझम आणि कन्झ्युमर इथ्नोसेंट्रिझम. कन्झ्युमर इनोव्हेटिव्हमध्ये कन्झ्युमर इनोव्हेटिव्हनेस मीन्स हाऊ वेल कन्झ्युमर्स रिॲक्ट टू न्यू प्रोडक्ट ऑर सर्व्हिस सो दॅट बोथ कस्टमर अँड मार्केटर्स आर बेनिफिटेड फ्रॉम दी राईट इनोव्हेशन. कन्झ्युमर्स हू आर हाय ऑन इनोव्हेटिव्हनेस आर रेडी टू ट्राय न्यू प्रोडक्ट्स ऑर ब्रँड, वाईल कन्झ्युमर्स who are low in innovativeness are not ready to try out new products or brands. Consumer innovativeness madhe काय आहे की कन्झ्युमर जे आहे तर त्यांचं परसेप्शन किंवा पर्स्पेक्टिव्ह काय आहे की नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांचं ते बाय करतात की इग्नोर करतात किंवा त्यांना हाय रिस्क वाटते ते परचेस करताना, तर हे त्यांचं बाईंग बिहेवियर झालं. जर नवीन प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस ट्राय करायला आवडत असतील तर असा कन्झ्युमर जो आहे तर तो काय करणार आहे, नवीन नवीन ब्रँड आहेत किंवा प्रॉडक्ट आहेत तर ते ट्राय करून बघणार आहे. नेक्स्ट आहे कन्झ्युमर मटेरियलिझम. कन्झ्युमर मटेरियलिझम इज अ पर्सनॅलिटी ट्रेट दॅट डिस्टिंग्विशेस बिटवीन इंडिव्हिज्युअल हू कन्सिडर पोझेशन ॲज इम्पॉर्टंट फॉर देअर आयडेंटिटीज अँड लाईफ अँड दोज हुम पोझेशन्स आर सेकंडरी. इंडिव्हिज्युअल्स हू आर हाय ऑन मटेरियलिझम बिलीव्ह इन शोईंग ऑफ वर्ल्डली पोझेशन्स लाईक कार, बंगलो, ज्वेलरी विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देअर आयडेंटिटीज अँड लिव्ह. इंडिव्हिज्युअल हू आर लो ऑन मटेरियलिझम फील द वर्ल्डली पोझेशन्स लाईक एक्सपेन्सिव्ह कार, ज्वेलरी एक्सेट्रा सेकंडरी इन लिव्ह. अकॉर्डिंग टू रिसर्च मटेरियलिस्टिक पीपल आर दे आर सेल्फ सेंटर्ड अँड सेल्फिश. दे वॉन्ट लाईफ स्टाईल फुल ऑफ पोझेशन्स इवन आफ्टर बाईंग ऑर पजेसिंग लॉट ऑफ ऑब्जेक्ट्स दे डोंट अचीव ग्रेटर पर्सनल सॅटिस्फॅक्शन. कन्झ्युमर मटेरियलिझम मध्ये त्या लोकांना शो ऑफ करायला आवडतो आणि त्यांना त्यांचा फर्स्ट प्रेफरन्स जो असतो तर ते
एक्सपेन्सिव्ह गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्यांचं स्टेटस मेंटेन करण्यामध्ये ते घालवतात, की मोठा बंगला, मोठी कार किंवा एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी. आणि जे लो मटेरियलिझम पीपल आहेत तर ते यांच्या सेकंडरी नीड असतात या, की ज्याच्यामध्ये आधी त्यांच्या बेसिक नीड्स कम्प्लीट केल्यानंतर मग एक्सपेन्सिव्ह कार किंवा ज्वेलरी जे आहे किंवा त्यांच्या बजेटनुसार ते इन्व्हेस्ट करतात. नेक्स्ट आहे कस्टमर इथनोसेंट्रिझम. दिस इज यूज टू मेजर द कस्टमर्स रिस्पॉन्स टू फॉरेन गुड्स. देर आर टू कॅटेगरीज ऑफ कस्टमर. दोज हू आर हाय ऑन इथनोसेंट्रिझम मे फील दॅट इट इज इनअप्रोप्रिएट टू बाय फॉरेन गुड्स बिकॉज इट विल अफेक्ट देअर ओन कंट्रीज इकॉनॉमी. दे मे प्रमोट स्वदेश गुड्स और इंडियन मेड प्रोडक्ट्स. कंज्युमर्स हू आर लो ऑन इथनोसेंट्रिझम प्रिफर टू बाय और मे शो लॉट ऑफ अटॅचमेंट टुवर्ड फॉरेन मेड प्रोडक्ट्स. दे परचेस प्रोडक्ट्स ऑन द बेसिस ऑफ देअर क्वालिटी. आता कंज्युमर इथनोसेंट्रिझम मध्ये फॉरेन गुड्स जे आहेत, इम्पोर्टेड गुड्स, तर त्याच्या परचेसिंग बिहेवियर बद्दल मेन्शन केलंय, की त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, की एक तर स्वदेशी किंवा मेड इन इंडिया गुड्स प्रेफर केले जातात असा एक कस्टमर्सचा ग्रुप आहे, आणि दुसरा ग्रुप असा आहे की त्यांना फक्त फॉरेन मेड गुड्स बाय करायला आवडतात. नेक्स्ट पॉइंट आहे प्रोडक्ट पर्सनॅलिटी. व्हॉट इज प्रोडक्ट पर्सनॅलिटी? इट डेमॉन्स्ट्रेट्स द पर्सनॅलिटी कॅरेक्टरिस्टिक दॅट पीपल यूज टू डिस्क्राइब अ स्पेसिफिक प्रोडक्ट वेरियंट अँड टू डिस्क्रिमिनेट इट फ्रॉम अदर. अ प्रोडक्ट शुड बी ऑफ हाय क्वालिटी, attractive and agreeable to large majority of consumers. Generally, attractive personality acts as a sales promotion tool in the present highly competitive marketing. A product personality associates the products on brands with gender. आता product personality मध्ये काय आहे की personality characteristics ज्या आहेत तर त्या खूप जास्त अफेक्ट करतात वाईल मेकिंग परचेसिंग डिसिजन. आणि काही प्रोडक्ट्स जे आहेत तर ते त्याच जेंडरचे किंवा त्याच एज ग्रुपचे लोक जे आहेत तर ते परचेस करतात. तर ते झालं प्रोडक्ट पर्सनॅलिटी. आता त्याचे जे एक्झाम्पल आहेत तर रागा फ्रॉम टायटन इज कन्सिडर टू बी फेमिनाईन. की त्यांचे जे प्रोडक्ट आहे तर ते फिमिनाईन प्रोडक्ट म्हणूनच कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर फूड प्रोडक्ट्स किंवा होम केअर प्रोडक्ट्स आहेत तर ते वुमन सेंट्रिक असतात, की वुमन किंवा फिमिनाईन कन्सिडर करू शकतो, की त्यांना कन्व्हिन्स कसं होईल किंवा त्या. कारण इंडियन कल्चरमध्ये आपण बघतो की विमन ज्या आहेत तर त्या ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात, होम केअर प्रोडक्ट्स असतील किंवा फूड प्रोडक्ट्स असतील, तर त्याच्यामुळे त्यांचं परचेसिंग डिसिजन जे आहे तर ते इन्फ्लुएन्स कसं होईल तर त्याच्यावर डिपेंड असतं. नेक्स्ट आहे हिरो होंडा बाईक्स कन्सिडर केल्या तर त्या मस्क्युलाईन कन्सिडर केल्या जातात, की प्रोबॅबली मेल जे आहेत तर ते हे प्रोडक्ट परचेस करतात. ब्रँड पर्सोनिफिकेशन. ब्रँड पर्सोनिफिकेशन इज डन व्हेन कंझ्युमर्स ऍट्रिब्यूट कॅरेक्टर सिमिलर टू ह्युमन बीइंग टू अ ब्रँड. इट इज प्रोजेक्टिव टेक्निक टू थिंक अबाउट ब्रँड if it is an individual who is using descriptions like masculine, feminine, traditional, safe or assertive. It distinguishes the brand from the competitors and creates favorable attitudes and higher purchase
intentions. Brand personification helps in differentiating brands, mainly when all the brands are offering same type of products. The brand personification मध्ये सुद्धा मस्किलाइन किंवा फिमिनाइन प्रोडक्ट जर कन्सिडर करायचे झाले तर आता फेस क्रीम, ठीक आहे, तर फेस क्रीम मध्ये आता कॉमन किंवा पॉप्युलर ब्रँड कन्सिडर करायचा झाला तर फेअर अँड लवली, ठीक आहे. तर फेअर अँड लवली मध्ये त्यांनी दोन टाईप केले, फेअर अँड लवली फॉर फिमिनाइन अँड फेअर अँड हँडसम फॉर मस्क्युलाइन, ठीक आहे. म्हणजे ब्रँड पर्सोनिफिकेशन की त्यांनी स्पेसिफाय केले ते ब्रँड. त्याच्यानंतर सोप जे आहेत तर किंवा शॅम्पू जे आहेत तर त्याच्या त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करताना सुद्धा ते फिमिनाइन आहेत की युनिसेक्स युजसाठी आहेत तर ते सुद्धा ते स्पेसिफाय करून त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करत असतात. इथे एक्झाम्पल आहे, लिरिल रिप्रेझेंटेड द पर्सनॅलिटी दॅट इज एनर्जेटिक, रिफ्रेशिंग अँड व्हायब्रंट, आणि कोको कोला ऍज अ फ्रेंडली, चार्मिंग अँड एलिगंट, ठीक आहे. म्हणजे प्रोडक्ट काय रिप्रेझेंट करतं त्याची पर्सनॅलिटी. नेक्स्ट पॉइंट आहे सेल्फ कन्सेप्ट. सेल्फ कन्सेप्ट मीन्स द डिझायर टू अटेन self consistency and the desire to enhance one's self esteem. Consumers prefer to buy products or services and patronize retailers that closely related to their own self image. Consumers purchase goods and services which according to them have similar image and closely corresponds to their self image. Ata ह्याच्यामध्ये सेल्फ कन्सेप्ट मध्ये कन्झ्युमर जे आहेत तर ते काही स्पेसिफिक शॉप्स आहेत किंवा स्पेसिफिक पर्सन आहेत तर त्यांच्याच कडून प्रोडक्ट किंवा गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस करतात. त्यांना सेल्फ इमेज खूप जास्त इम्पॉर्टंट असते. आता ह्याच्यामध्ये त्यांचं स्टेटस येऊ शकतं किंवा त्यांची लाईफस्टाईल सुद्धा येऊ शकते. की फॉर एक्झाम्पल जर त्यांना कपडे शिवायचे असतील तर कपडे शिवणारा टेलर त्यांचा ठरलेला असतो की त्यांच्या स्पेसिफिकेशननुसार त्यांच्या इमेजला सूट होतील असे कपडे तो शिवून देतो. तर त्यांचे प्रेफरन्सेस खूप जास्त स्ट्रॉंग असतात. ह्याच्यामध्ये मल्टिपल सेल्स बघूया. According to researcher, instead of considering an individual as a single self, it would be appropriate to think of consumers having multiple selves. The behavior of an individual is said to have multiple selves as a single consumer will act in different way with different persons and in different situations. According to research, पर्सनचं जे इमेज आहे किंवा पर्सनॅलिटी आहे, बिहेवियर आहे, तर ते सेम राहत नाही कधीही. त्याच्यामध्ये मल्टिपल ट्रेट्स आहेत. आता कन्सिडर करायचं झालं तर तुमचंच एक्झाम्पल कन्सिडर करा की तुम्ही कॉलेजमध्ये येता तेव्हा लेक्चरला कसे असता, त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजच्या बाहेर पडल्यानंतर तुमच्या फक्त फ्रेंड्स सोबत कसे असतात, तुमचे स्कूल फ्रेंड्स असतील, कॉलेज फ्रेंड्स असतील, तुमच्या पॅरेंट्स समोर कसे असतात, तुम्ही स्टाफ रूम मध्ये साइन वगैरे घ्यायला येता तर तेव्हा तुमचं बिहेवियर कसं असतं, किंवा शेजाऱ्यांसोबत बोलताना तुम्ही कसे बोलत असता, तर हे तुमचं बिहेवियर जे आहे तर ते चेंज होत असतं. की फ्रेंड सोबत एकदम इनफॉर्मल बिहेवियर असतं, ठीक आहे, तेच पॅरेंट्स किंवा टीचर्स समोर आपण जरा अदबीने बसतो किंवा रिस्पेक्ट देऊन बसतो. त्याच्यानंतर नेबर्स असतील तर त्यांच्या समोर आपली इमेज चांगली ठेवायची असते तर त्याच्यामुळे तसं वागलं जातं.
आणि म्हणून नेबर्स जे असतात तर ते कम्पेअर करत असतात त्यांच्या मुलाला की हा तुझा मित्र बघ किंवा तो बघ. ठीक आहे, हे मल्टिपल सेल्फ मध्ये येतं की अकॉर्डिंग टू सिच्युएशन, अकॉर्डिंग टू ग्रुप ऑर पर्सन तुमचं बिहेवियर जे आहे तर ते चेंज होत जात. द मार्केटर मस्ट अंडरस्टँड दॅट दे हॅव टू मार्केट देअर प्रोडक्ट अँड सर्व्हिस टू सूट द कन्झ्युमर सेल्फ इमेज. एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज अ युनिक सेल्फ इमेज विच डिपेंड्स ऑन देअर नॉलेज, एक्सपिरियन्स, बॅकग्राऊंड एक्सेट्रा. अँड इंडिव्हिज्युअल सेल्फ इमेज consist of personality traits, skills, habits, behavior, positions, etc. Researchers may say that an individual can possess any of the following self-images. First one is a actual self-image, how consumers see themselves. Actual self-image madhe कन्झ्युमर किंवा तो पर्सन जो आहे तर तो स्वतःची इमेज म्हणजे स्वतःला काय समजतो, त्याचं अंडरस्टँडिंग लेवल काय आहे. आपण मॅस्लो की हायरार्की, मॅस्लो नीड थेअरी बघितलीये तर त्याच्यामध्ये जे सेल्फ इस्टीम आहे तर सेल्फ इस्टीम मध्ये इंडिव्हिज्युअल जो आहे तर तो स्वतःला व्यवस्थित ओळखत असतो. किंवा जोहरी विंडो बघितलं तर त्याच्यामध्ये आय नो अँड यू नो किंवा आय नो यू डोंट नो हे जे एरिया जे आहेत तर त्याच्यानुसार त्या पर्सनचे ऍक्च्युअल इमेज काय आहे किंवा त्याची आयडेंटिटी काय आहे. नेक्स्ट आहे सोशल सेल्फ इमेज, हाऊ कन्झ्युमर्स फील अदर सी देम. पर्सनला बाकीचे त्याच्याकडे काय म्हणून बघतात तर ह्याचा सुद्धा विचार केला जातो. आता सेल्फ इमेज मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी असू शकतात की इंडिव्हिज्युअल ज्या ग्रुपमध्ये वावरेल तर त्यानुसार त्याचे ड्रेसिंग सेन्स आणि चॉईसेस चेंज होत जाणार. फ्रेंड सोबत असताना टी शर्ट जीन्स किंवा टॉप जीन्स असे क्लोथ जे आहेत तर ते प्रेफर केले जातील की कारण तिथली इमेज चेंज होती. तेच कॉलेजमध्ये आल्यानंतर तुमचा युनिफॉर्म किंवा ड्रेस कोड जो आहे तर तो वेअर करणार. सोशल सेल्फ इमेज मध्ये तुम्ही प्रोफेशनल कोर्सला जाता तर त्याच्यामुळे ती आयडेंटिटी रिफ्लेक्ट झाली पाहिजे किंवा ते इम्प्रेशन बदललं पाहिजे. त्याच्यामुळे हळूहळू तुमचं बाईंग बिहेवियर जे आहे तर ते चेंज होत जाणार आहे. की तुम्हाला माहितीये की लोक तुमच्याकडे काय बघतात, की तुमची आयडेंटिटी काय आहे. त्याच्यानंतर आहे एक्सपेक्टेशन, एक्सपेक्टेड सेल्फ इमेज, हाऊ कन्झ्युमर्स एक्सपेक्ट टू सी देमसेल्फ at some specified future time. Ata expected self image madhe tumhi swatala managerial level la jar consider karat astat, atta tumhi bachelor karta hai tar managerial level la pohche paryanta tumhi je पोहोचण्यासाठी तुम्ही जे नॉलेज किंवा एक्सपिरियन्स घ्याल तुमचा फ्युचर प्लॅन ठरलाय, पण मग त्याच्यामुळे तुमचं पर्सनॅलिटी ट्रेट जे आहेत तर ते चेंज होणार आहेत. की तुमचं बाईंग बिहेवियर आहे, सोफिस्टिकेशन आहे, त्याच्यानंतर तुमचे पर्चेसिंग स्टाईल जी आहे, कम्युनिकेशन आहे, तर ह्या सगळ्या मेथड हळूहळू चेंज होणार आहेत. नेक्स्ट आहे आयडियल सेल्फ इमेज, हाऊ कन्झ्युमर्स वुड लाईक टू सी देमसेल्फ. ह्याच्यामध्ये आयडॉल पण असू शकतात किंवा त्यांचे एक्सपेक्टेशन पण असू शकतात की आत्ताची माझी इमेज किंवा आयडेंटिटी जी आहे तर ती मला कशी बनवायची आहे किंवा मला कोणासारखं बनायचं आहे. तर त्याच्यामुळे आपल्यापैकी बरेच जण आता फिल्म ऍक्टरला फॉलो करतात किंवा ऍक्ट्रेसला फॉलो करतात किंवा क्रिकेटर्स असतील, बरीच लोक आहेत, किंवा काही जण खरंच सोशल वर्कर आहेत काही, किंवा बिझनेस पर्सन आहेत तर त्यांना फॉलो करत असतात की मला यांच्यासारखं बनायचंय. मग ती इमेज जी आहे तर ती क्रिएट होत जाते, बिल्ड होते माइंड मध्ये
की मला असं व्हायचंय, तर त्याच्यामुळे जे बाईंग बिहेवियर जे आहे तर ते सुद्धा चेंज होत जातं. किंवा नेचर आहे किंवा जनरल बिहेवियर जे आहे तर ते सुद्धा चेंज होतं. नेक्स्ट आहे आयडियल सोशल सेल्फ इमेज, हाऊ कन्झ्युमर्स वुड लाईक टू अदर्स टू सी देम. कन्झ्युमरला किंवा पर्सनला लोकांनी माझ्याकडे काय म्हणून बघावं हे जे त्याचं परसेप्शन असतं ते सुद्धा कन्सिडर केलं जातं. त्या ह्याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करूया की आपण ऍड वगैरे बघतो की त्याच्यामध्ये कोणाला तरी डॉमिनेट केलेलं असतं आणि मग तो पर्सन जो आहे तर तो पुढे जाऊन स्टडी वगैरे करतो आणि मग आय एस किंवा एक्झाम देऊन ऑफिशियल लेवलला जातो. तर हे काय आहे की आयडियल सोशल सेल्फ इमेज, की त्यांनी त्याची इमेज जी आहे तर ती चेंज केली. तर हे डिफरंट सेल्फ इमेजेस आहेत. द कन्झ्युमर्स चूज दोज प्रोडक्ट्स as their best choice which matches their personal images. The knowledge of different types of self images of the consumer will help the marketer to build appropriate marketing strategy programs. Application of consumer self image enable the marketer to the market in which product can be targeted. The marketer can conduct market segmentation programs with reference to specific consumer self image and then accordingly position their products or service to suit the consumer social status and lifestyle in varied products and categories. आता कन्झ्युमरचे जे प्रेफरन्सेस असतात किंवा बाईंग बिहेवियर जे आहे तर ते त्यांच्या इमेजवर डिपेंड करतं. आता जर आपण इन्कम लेवल जर कन्सिडर केली तर मिडल क्लासचे लोक जे आहेत तर ते त्यांचं बाईंग बिहेवियर कसं असतं की ते त्यांच्या बजेटमध्ये बसेल अशा गोष्टी घेतात. ठीक आहे, म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह घ्यायला जात नाहीत. कांद्याचे किंवा साखरेचे भाव जरी वाढले तरी त्यांना अफेक्ट होतं. म्हणजे तेच जर हाय क्लास पीपल बघायला गेलो तर त्यांना ह्याचा फरक पडत नाही, त्यांना ब्रँडेड प्रोडक्टच हवी असतात. मग त्याच्या प्रायजेस वाढल्या तरी ते त्यांच्या इमेजला सूट होत असतात. मग घड्याळ घ्यायचं झालं तरी पण कुठच्या ब्रँडचं घ्यायचं किंवा सूट असेल, मोबाईल असेल मग तो पण ऍपलचाच असायला हवा, लॅपटॉप असेल मग तो पण त्याच ब्रँडचा असायला हवा. तर हे झालं सेल्फ इमेज, कारण ती रिफ्लेक्ट करते, त्यांची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करते सोसायटीवर. तर त्याच्यामुळे ते खूप जास्त कॉशियस असतात. आणि मार्केटर्स जे आहेत तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अनालाइज करतात, त्याचा डेटा कलेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल युथचं परचेसिंग बिहेवियर फूडच्या बाबतीत बघितलं तर पिझ्झा आणि बर्गर किंवा चायनीज फूड असेल तर ते प्रेफरन्सेस आहेत. तर त्याच्यानुसार मार्केटमध्ये असे बरेच स्टॉल कॅफेज ओपन होत आहेत. ठीक आहे, कारण ते बाईंग बिहेवियर आहे त्या स्पेसिफिक एज ग्रुपचं. किंवा क्लोथ मध्ये परचेसिंग बिहेवियर बघितलं तर फिमेनाईन परचेसिंग जास्त आहे किंवा त्यांच्या रिलेटेड प्रॉडक्ट खूप जास्त आहेत. कारण खरेदी स्त्रिया खूप जास्त करतात किंवा त्यांचे चॉईसेस खूप जास्त असतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर तो मार्केटर अनालाइज करतो आणि त्याच्यानुसार ते प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जे आहेत तर ते मार्केटमध्ये आणतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे कन्झ्युमर परसेप्शन, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.